जालन्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात। जालन्यातल्या घटनेनंतर बुलढाण्यामध्ये महाविकास आघाडीचं रास्ता रोको आंदोलन, रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जालना घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी महाविकास आघाडीचा रास्ता रोको, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक तास अडवून धरला। बाळनांदगावकरांच्या अंतरवाली सराटीमध्ये आंदोलकांशी संवाद, तर राज ठाकरेंचा फोनद्वारे उपोषणकर्ते मनोज जरांगेंसोबत संवाद, मनसेचा उपोषणकर्त्यांना पाठिंबा, बाळनांदगावकरांची माहिती। सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाचा रास्ता रोको, मराठा समाज बांधवांनी सोलापूर बार्शी रस्ता रोखला, तर सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अहमदनगरच्या श्रीरामपूर शहरामध्ये कडकडीत बंद, जालन्यातील लाठीचार्जचा निषेध केला। मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ पंढरपूरमध्ये आज कडकडीत बंद, शहरामध्ये ठिकठिकाणी आंदोलकांकडून शासनाविरोधात घोषणाबाजी, तर शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये जालना घटनेचा निषेध करण्यासाठी वाखरी ग्रामपंचायतीचा ठराव। अहमदनगरच्या जामखेड तालुक्यामध्ये आज कडकडीत बंद, जालना घटनेनंतर व्यापारी आणि नागरिकांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला। जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन, ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनानंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला। जालन्यातील घटनेला पोलीस नाही तर सरकारच दोषी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सरकारवर निशाणा, तर आरक्षणावरून मराठा ओबीसींना भिडवण्याचा सरकारचा प्रयत्न, नाना पटोलेंचा गंभीर आरोप। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांची भेट घेणार। जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन होण्याची शक्यता असल्यानं नांदेड जिल्ह्यातील एसटीची बससेवा आजही बंद, बसेस बंद असल्यानं नागरिकांची गैरसोय। वाशिमहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस दुसऱ्या दिवशीही रद्द, जालन्यातील लाठीचार्ज घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाचा निर्णय। जालना लाठी हल्ला प्रकरणाचे पुण्यामध्ये पडसाद, पुण्याहून संभाजीनगर आणि जालन्याला जाणारी बससेवा ठप्प, प्रवाशांची गैरसोय। मराठा समाजाचं आंदोलन आणि शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे बुलढाण्यातील लालपरीची सेवा कोलमडली, प्रवासासाठी बस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय। जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मराठा समाजाकडून बंदची हाक, बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरामध्ये ठिकठिकाणी बंदोबस्त, खबरदारीचा उपाय म्हणून अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि नंदुरबारची बससेवा बंद। परळीच्या क्रांती मैदानावरती मराठा समाजाकडून पुन्हा एकदा बेमुदत आंदोलन, मराठा समाजाला सरसकट 50% आत ओबीसी आरक्षणामध्ये समावेश दिला जावा, मराठा समाजाची मागणी। चोरडी यांच्या घरातील गुप्त बैठकीमध्ये पवारांना अजित पवारांनी ऑफर दिली, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावरती बोलताना गौप्यस्फोट। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला सुरुवात, विदर्भामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा, तर जालन्यातल्या घटनेमुळे मराठवाड्यातील जनसंवाद यात्रा पुढे ढकलली, नाना पटोलेंची माहिती। गणेशोत्सवात मुंबई आणि उपनगरामध्ये शाळा आणि महाविद्यालयांना 5 दिवसांची सुट्टी, मुंबई विभागीय उपसंचालकांनी परिपत्रक काढलं। 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा धाराशिवमध्ये होणार, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची माहिती, आज पत्रकार परिषदेत स्पर्धेच्या तारखा जाहीर होतील। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाचं पुनरागमन, पुढील 48 ते 72 तासांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला येलो अलर्ट जारी। मुंबईमध्ये पावसाची हजेरी, दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस। सप्टेंबर महिन्यात धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही तर मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणीकपातीचा सामना करावा लागणार, येत्या 1 ऑक्टोबरला मुंबईच्या 7ही तलावातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पालिका पाणीकपातीचा निर्णय घेण्याची शक्यता। पुण्यामध्ये सप्टेंबर महिन्यातील पाऊसमान पाहून 15 ऑक्टोबरनंतर शहरातील पाण्याबाबत निर्णय घेण्याचा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय, पुण्यामध्ये तूर्तास पाणीपुरवठा सुरळीत होणार असून कोणतीही पाणीकपात केली जाणार नाही। पंढरपूरमध्ये 4 सप्टेंबरपासून वीर धरणातून तिसंगी तलाव आणि नीरा उजवा कालव्यामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय, नीरा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय, पंढरपूर तसंच सांगोला तालुक्यातील दुष्काळी भागाला याचा फायदा होईल। पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यातील बोराळे परिसरात पावसाची हजेरी, ओढे नाले भरून वाहू लागल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान। भिवंडीच्या गौरीपाडा परिसरामध्ये मध्यरात्री 2 मजली इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी।
उल्हासनगर मध्ये आरटीआय कार्यकर्त्याला शस्त्र कायद्यांतर्गत खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवणाऱ्या 4 जणांना अटक तर काही पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होण्याची शक्यता। साताऱ्यामध्ये हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, घाटमाथ्यावरची ही पहिली स्पर्धा असून स्पर्धेमध्ये देशविदेशासह अनेक स्पर्धक सहभागी होतील। रत्नागिरीमध्ये सायकल रॅलीचं आयोजन, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या रॅलीतून संदेश, रॅलीमध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचारीही सहभागी। पुण्यातील चांदणी चौकात नवीन उड्डाणपूल रस्ते बांधल्यानंतर वाहतूक कोंडी कायम, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुरू, वाहतुकीमुळे नागरिकांनाही त्रास। मुंबईच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर डिव्हायडरला धडकून ट्रकचा अपघात, अपघातामध्ये ट्रकचं मोठं नुकसान, तर पवई एलएनटीकडे जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला होता। पश्चिम द्रुतगती मार्गावरती कारचा अपघात, निसरड्या रस्त्यामुळे कार उलटली, सुदैवाने प्रवासी बचावले। नागपूरमध्ये गेल्या महिन्याभरात 224 डेंग्यू रुग्णांची नोंद तर 2500 अधिक डेंग्यू संशयितांची नोंद झाली असून डेंग्यू रोखण्याचं महानगरपालिकेसमोर मोठं आव्हान। पालघरमधील माकपचे आमदार विनोद निकोले पोलिसांवर संतापले, मुख्य चौकामध्ये पोलीस तपासणी करू नये त्यामुळे वाहतूक कोंडी होते अशी मागणी करूनही पोलीस तपासणी सुरू असल्यामुळे विनोद निकोले यांचा पोलिसांवर संताप। नंदुरबारमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, 12 वर्षांपासून रखडलेल्या बिलगावच्या उदय नदीवरच्या पुलासाठी 45 कोटींच्या निधीची तरतूद, या पुलासाठी एबीपी माझाचा पाठपुरावा सुरू होता। वरळी सिलिंगवरती माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या मुलाच्या कारचा अपघात, अपघातामध्ये कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान, सदर अपघाताप्रकरणी नरेंद्र मेहता यांच्या मुलाविरोधात रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल। सटाणा तालुक्यात अज्ञाताकडून मिरची पिकावरती तणनाशकाची फवारणी, तणनाशकाच्या फवारणीमुळे मिरचीचं पीक जळाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। कॉस्टिक सोडा आणि मिल्की मिस्टी या रासायनिक पावडरपासून दूध तयार केलं जात असल्याचं समोर, नाशिकच्या मिरगावमधली घटना, या प्रकरणी 2 जण पोलिसांच्या ताब्यात तर एकूण 11 लाख रुपये किमतीचा साठा जप्त। नाशिकमधील सटाणा तालुक्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या करत आत्महत्या, कुऱ्हाडीनं पत्नीवर वार करत केली हत्या तर शेतामध्ये गळफास घेत पतीचीही आत्महत्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।